आज आपण बारावी सायन्समधील मॅथ्स पार्ट टूमधील डिफरन्सिएशन हा टॉपिक पाहणार आहोत तर बघा ह्या टॉपिकचे पूर्ण बेसिक नॉलेज बेसिक फॉर्म्युले अकरावी सायन्समध्ये झालेले आहेत तरी आपण बारावीच्या दृष्टिकोनातून एकदा त्यांची रिव्हिजन करणार आहोत तर डिफरन्सिएशन ज्याला डेरिवेटिव्ह असंसुद्धा म्हणतात तर बघा डेरिवेटिव्ह म्हणजे काय सांगितलेलं आहे डेरिवेटिव ऑफ एफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲट एक्स इक्वल्स टू ए इज गिवन बाय यफ डॅश ऑफ ए इक्वल्स टू लिमिट एच टेन्स टू झिरो यफ ऑफ ए प्लस एच मायनस यफ ऑफ ए अपॉन एच आता याचा अर्थ आपण बघणार आहे बघा डेरिवेटिव ऑफ एफ ऑफ एक्स एफ ऑफ एक्स म्हणजेच काय तर फंक्शन ऑफ एक्स बघा फंक्शनचे मुळात पाच टाईप असतात बघा टाईप्स ऑफ फंक्शन्स टाईप्स ऑफ फंक्शन्स पाच फंक्शनचे टाईप आहेत कुठले कुठले आहेत बघा ज्याला यल आय ए टी ई असे म्हणतात पाच फंक्शन्स कुठले आहेत बघा यल आय ए टी ई ज्यामध्ये वेअर यल स्टँड्स फॉर लॉगॅरिदमिक यल स्टँड्स फॉर लॉगॅरिदमिक I stands for inverse trigonometric. Inverse trigonometric. A stands for algebraic. A stands for algebraic. T stands for trigonometric. T stands for trigonometric. अँड ई स्टँड्स फॉर एक्सपोनेन्शियल ई स्टँड्स फॉर एक्सपोनेन्शियल बघा पाच टाईप सांगितलेले आहेत एल आय ए टी ई म्हणजेच लॉगॅरिदमिक इनव्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक अल्जेब्रिक ट्रिग्नॉमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल आता बघा लॉगॅरिदमिक म्हणजे जे लॉगमध्ये फंक्शन दिलेले असतात ते इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक म्हणजे साईन इनव्हर्स कॉस इनव्हर्स टॅन इनव्हर्स सेक इनव्हर्स कोसेक इनवर्स कॉट इनव्हर्स त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक म्हणजे साईन कॉस टॅन सेक कोसेक कॉट आणि एक्सपोनेन्शियल म्हणजे ई रेस टू किंवा ए रेस टू म्हणजे जिथं पावरमध्ये फंक्शन दिलं जातं त्याला एक्सपोनेन्शियल म्हणतात आणि दिलेले फंक्शन हे चारही टाईप सोडून म्हणजे लॉगेरिदमिक इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक ट्रिग्नोमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल सोडून जर दिलेलं फंक्शन असेल तर त्या फंक्शनला आपण अल्जेब्रिक असं म्हणणार आहे आता यांची एक्झाम्पल बघायचे आहेत आपण बघा समजा तुम्हाला एखादे फंक्शन दिलं असेल लॉग एक्स फंक्शन दिलं असेल लॉग एक्स आता दिलेलं फंक्शन लॉगमध्ये आहे आणि ते एक्समध्ये आहे म्हणजे त्यामधला व्हेरिएबल बघा किंवा आपण असं म्हणू लॉग एक्स प्लस टू काय म्हणू बघा लॉग एक्स प्लस टू आता याच्यामध्ये एक्स हे वेरिएबल आहे तर टू हा कॉन्स्टंट आहे बघा दिलेलं फंक्शन लॉगॅरिदमिक टाईपचं आहे आणि त्या त्यामधील वेरिएबल एक एक्स आहे म्हणून याला आपण काय म्हणणार आहे बघा लॉगॅरिध्मिक फंक्शन ऑफ एक्स काय म्हणणार आहे बघा लॉगॅरिमिक फंक्शन ऑफ एक्स म्हणजेच तो असेल तुमचा एफ ऑफ एक्स काय असेल एफ ऑफ एक्स काय असेल बघा लॉगॅरिध्मिक फंक्शन ऑफ एक्स त्यानंतर आपण दुसरं एक एक्झाम्पल समजा कन्सिडर केलं टेन इनव्हर्स ऑफ टेन इनव्हर्स ऑफ ए अपॉन टू टेन इनव्हर्स ऑफ ए अपॉन टू आता यामध्ये टेन इनवर्स दिलेला आहे म्हणून ह्याला पण इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक बनणार आहे यामध्ये पुन्हा टू हा काय आहे कॉन्स्टंट आहे आणि ए हा वेरिएबल आहे म्हणजेच हे फंक्शन असेल तुमचं इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ ए यामधला वेरिएबल कुठला आहे बघा ए म्हणून या फंक्शनला आपण काय म्हणणार बघा यफ ऑफ ए या फंक्शनला आपण काय म्हणणार आहे यफ ऑफ ए फंक्शन ऑफ ए त्यानंतर समजा तिसरं एक्झाम्पल घेतलं आपण कन्सिडर केलं वाय स्क्वेअर प्लस फाईव काय घेतलं बघा वाय स्क्वेअर प्लस फाईव्ह आता हे फंक्शन जर आपण व्यवस्थित बघितलं तर यामध्ये लॉग नाही म्हणजे लॉगॅरिजमिक नाही साईन इनवर्स कॉस इनवर्स टॅन इनवर्स यापैकी काही नाही ट्रिग्नोमेट्रिक ट्रिग्नॉमेट्रिक साईन कॉस टेन नाही आहे त्याचबरोबर हे फंक्शन कुठल्याही पावरमध्ये नाही आहे म्हणजे पावरमध्ये म्हणजे काय तर दिलेल्या फंक्शनमधलं जे वेरिएबल आहे तो वेरिएबल पावरमध्ये असेल तर त्याला आपण एक्सपोनेन्शियल फंक्शन असं म्हणतो आता इथं पावर टू दिसते पण टू हा वेरिएबल नाही वेरिएबल हा वाय आहे आणि तो बेसला आहे पावरला नाही म्हणजेच दिलेलं फंक्शन तुमचं लॉगॅरेद्मिक इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक ट्रिग्नॉमेट्रिक किंवा एक्सपोनेन्शियल यामध्ये येत नाही म्हणून ह्या दिलेल्या फंक्शनला आपण काय म्हणणार आहे अल्जेब्रिक फंक्शन असं म्हणणार आहे आणि ह्या फंक्शन ह्या फंक्शनचा व्हेरिएबल वाय असल्यामुळं ह्या फंक्शनला आपण काय म्हणणार आहे बघा यफ ऑफ वाय ह्या फंक्शनला आपण काय म्हणणार आहे यफ ऑफ वाय त्यानंतर आपण नेक्स्ट एक्झाम्पल कन्सिडर करतोय बघा कोसेक कोसेक थ्री एक्स कोसेक थ्री एक्स बघा आता ह्यामध्ये दिलेलं फंक्शन हे कुठलं आहे ट्रिग्नोमेट्रिक आहे ट्रिग्नोमेट्रिक म्हणजेच कुठले साईन कॉस टॅन कॉट सेक कोसेक तर कोसेक हा काय झाला ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन झालं आणि थ्री एक्समध्ये एक्स हा एक वेरिएबल असल्यामुळे ह्याला आपण काय म्हणणार आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन ऑफ एक्स म्हणजेच हे पुन्हा काय असेल तुमचं यफ ऑफ एक्स त्यानंतर आपण पाचवं एक्झाम्पल बघणार आहे ई रेस टू थ्री वाय प्लस फाईव काय घेतलं बघा आपण ई रेस टू थ्री वाय प्लस फाईव्ह आता दिलेल्या फंक्शनमध्ये वाय हा काय हे व्हेरिएबल आहे आणि तो वेरिएबल तुमचा कशामध्ये आहे ईच्या पावरमध्ये आहे म्हणून त्याला आपण काय म्हणणार आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन त्याला आपण काय म्हणणार बघा एक्सपोनेन्शियल फंक्शन आणि तर त्यामध्ये वेरिएबल कुठला आहे वाय म्हणून याला आपण काय म्हणणार आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन ऑफ वाय म्हणजेच हे एक्झाम्पल असेल तुमचं यफ ऑप वाय बघा फंक्शनचे पाच टाईप्स आहेत लॉगेरिदमिक इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक अल्जेब्रिक ट्रिग्नोमेट्रिक आणि एक्सपोनेन्शियल दिलेल्या फंक्शनमधला वेरिएबल बघायचा आणि त्यावरून आपण दिलेलं फंक्शन कुठलं आहे ते आपण सांगू शकतो फॉर एक्झाम्पल लॉग ऑफ एक्स प्लस टू हे असेल यफ ऑफ एक्स याला आपण काय म्हणणार आहे एफ ऑफ एक्स म्हणजेच फंक्शन ऑफ एक्स कारण व्हेरिएबल एक्स आहे त्यानंतर टॅन इन ऑफ ए अपॉइंट टूमध्ये व्हेरिएबल ए आहे म्हणून याला आपण काय म्हणणार आहे यफ ऑफ ए म्हणजेच फंक्शन ऑफ ए त्यानंतर वाय स्क्वेअर प्लस फायूमध्ये वाय हा काय आहे तुमचा व्हेरिएबल आहे म्हणून आपण त्याला काय म्हणणार आहे वाय ऑफ एफ ऑफ वाय म्हणजेच फंक्शन ऑफ वाय त्यानंतर कोसेक थ्री एक्समध्ये पुन्हा एक्स हा व्हेरिएबल आहे तो त्याला आपण म्हणणार आहे फंक्शन ऑफ एक्स एफ ऑफ एक्स आणि रेस टू थ्री वाय प्लस फायव्ह यामध्ये वाय हे तुमचं व्हेरिएबल असल्यामुळे आपण त्याला म्हणणार आहे एफ ऑफ वाय म्हणजेच फंक्शन ऑफ वाय तर अशा पद्धतीनं फंक्शनचे पाच टाईप्स आपल्याला बघायला मिळतात आता आपणाला जे दिलेलं आहे डेरिवेटिव्ह म्हणजे काय तर काय सांगितलेलं आहे बघा दिलेल्या मध्ये काय सांगितले बघा आता आपण यातले एक एक्झाम्पल आपण कन्सिडर करूया समजा तुमच्याकडे एक एक एक्झाम्पल असेल आपण घेतलं समजा लॉग एक्स घेतला काय घेतला बघा आपण लॉग एक्स घेतला तर आता दिलेल्या फंक्शनमध्ये लॉग एक्स हा काय झाला तुमचं लॉगरिथमिक फंक्शन ऑफ एक्स म्हणजे हा काय झाला तुमचा यफ ऑफ एक्स झाला ह्या एक्सला जर आपण एक्स प्लस यचनं रिप्लेस केलं तर हा फंक्शन तुमचं काय येईल बघा लॉग ऑफ एक्स प्लस एच हे फंक्शन काय तयार होईल लॉग ऑफ एक्स प्लस एच बघा एक्सला आपण कशाने रिप्लेस केलेलं के आहे एक्स प्लस एचनं रिप्लेस केलेलं आहे आता काय सांगितलं बघा डेरिवेटिव ऑफ एफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिवेटिव्ह ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲट एक्स इक्वल्स टू ए म्हणजे एक्सची किंमत आता आपणाला किती ठेवायची आहे बघा ए ठेवायची आहे म्हणजे लॉग एक्स हे फंक्शन काय तयार होईल तर तुमच्याकडं लॉग ए फंक्शन काय हो का हो का हो का तर होईल लॉग ए त्याचबरोबर लॉग एक्स प्लस एच हे फंक्शन काय तर होईल लॉग ऑफ एक्सची किंमत ए प्लस एच बघा काय तर होईल लॉग ऑफ ए प्लस एच आता हे फंक्शन जर आपण एका फॉर्म्युल्यामध्ये वापरलं तर फॉर्म्युला काय दिलं आहे बघा लिमिट एच टेन्स टू झिरो लिमिट एच टेन्स टू झिरो यॉप ए प्लस एच यॉप ए प्लस एच मायनस यफ ऑफ ए अपॉन एच मायनस यफ ऑफ ए अपॉन एच बघा दिलेलं फंक्शन समजा ज्यावेळेस लॉग एक्स असेल त्यानंतर त्या फंक्शनला आपण काय म्हणणार आहे यफ ऑफ एक्स म्हणणार आहे कारण ते एक्समधलं फंक्शन आहे त्यानंतर एक्सला जर आपण एक्स प्लस एचने रिप्लेस केलं आप तर आपल्याकडे फंक्शन तर होईल लॉग ऑफ एक्स प्लस एच आता आपल्याला काय सांगितलं होतं बघा डेरिवेटिव ऑफ एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे आपण विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि ते कसं काढू तो बघा आपण ॲट एक्स इक्वल्स टू ए आता कंडिशन काय आहे एक्सची किंमत किती असेल ए असेल म्हणजे लॉग एक्सची किंमत काय होईल लॉग ए होईल आणि लॉग एक्स प्लस एचची किंमत होईल लॉग ऑफ ए प्लस एच मग ह्या किंमती ज्यावेळेला मी या फॉर्म्युलामध्ये वापरणार फॉर्म्युला काय दिला बघा लिमिट एच टेन्स टू झिरो एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच ह्या हा फॉर्म्युला वापरून जे काही तुमचं उत्तर येईल त्या उत्तराला म्हणायचं आहे यफ डॅश ऑफ ए काय म्हणायचं बघा यफ डॅश ऑफ ए आणि हा यफ डॅश ऑफ ए म्हणजेच का असेल तुमचा दिलेल्या फंक्शनचं डेरिवेटिव बघा दिलेलं फंक्शन कशामध्ये होतं एफ ऑफ एक्समध्ये होतं एक्स ॲट ॲट एक्स इक्वल्स टू काय सांगितलं बघा ए सांगितलं आहे म्हणजे एफ ऑफ एक्सची किंमत काय होईल आता एफ ऑफ ए होईल एक्सची किंमत किती होईल एफ ऑफ ए होईल म्हणून हा फॉर्म्युला वापरल्यानंतर म्हणजे फॉर्म्युला कुठला बघा लिमिट एच टेन्स टू झिरो यफ ऑफ ए प्लस एच मायनस यफ ऑफ ए अपॉन एच हा फॉर्म्युला वापरून जे तुमचं उत्तर येईल ते असेल यफ डॅश ऑफ ए म्हणजेच यफ ऑफ एचं ते काय असेल डेरिवेटिव असेल आता यफ ऑफ ए म्हणजेच काय तर एफ ऑफ एक्स म्हणून काय सांगितलं बघा डेरिवेटीव ऑफ यफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲट एक्स इक्वल्स टू ए इज गिवन बाय यफ ऑफ एक्सचं डेरिवेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स जर आपण काढायचं असेल आणि एक्सची किंमत आपण ए ठेवत असेल तर ते डेरिवेटिव्ह असतं यफ डॅश ऑफ ए इक्वल्स टू डेरिवेटिव्ह कसं काढतो बघा आपण यफ डॅश ऑफ ए इक्वल्स टू लिमिट एच टेन्स टू झिरो यफ ऑफ ए प्लस एच मायनस यफ ऑफ ए अपॉन एच हा झाला तुमचा डेरिवेटिवचा डेरिवेटिव्हची डेफिनेशन त्यानंतर अजून एक वेगळ्या पद्धतीने सांगितलं आहे बघा आता जर आपण एक्स इक्वल्स टू ए असं घेतलं नाही जर तुमचं फंक्शन यफ ऑफ एक्सच असेल तर बघा हा फॉर्म्युला तुमचा काय तयार होईल लिमिट एच टेन्स टू झिरो लिमिट एच टेन्स टू झिरो आता आपण काय करणार आहे एक्स इक्वल्स टू ए ही कंडिशन घेणार नाही म्हणजेच तुमचं दिलेलं फंक्शन लॉग ए नसून काय असेल लॉग एक्सच असेल तर आपला इथला फॉर्म्युला काय होईल बघा तयार यफ ऑफ एक्शा निका काय घेणार बघा आपण एक्स प्लस एच मायनस यफ ऑफ एक्स आपण काय घेणार बघा आपण एच इक्वल्स टू आता बघा यफ डॅश ऑफ ए होता तिथं आपल्याला तर काय मिळणार आहे यफ डॅश ऑफ एक्स मिळणार आहे म्हणजेच काय सांगता येईल बघा आपल्याला डेरिवेटिव कॅन ऑल्सो बी डिफाईन फॉर एफ ऑफ एक्स एफ ऑफ एक्सचं डेरिवेटिव काय असेल बघा यफ डॅश ऑफ एक्स असेल एफ ऑफ एक्सचं डेरिवेटिव काय दि असेल या डॅश ऑफ एक्स असेल आणि ती काढण्यासाठी आपण फॉर्म्युला काय वापरणार आहे लिमिट एच टेन्स टू झिरो याफ ऑप एक्स प्लस एच एक मायनस याफ एक्स अपॉन एच म्हणजे दिलेल्या फंक्शनमधला वेरिएबल वापरून आपण ह्या फॉर्म्युलामध्ये चेंज करू शकतो हा फॉर्म्युला लेबनिट्स लेब लेबनिट्स ह्या लेब लेब शास्त्रज्ञांना वापरला म्हणून याला लेबनिट्स रूल असंसुद्धा म्हणतात ह्या फॉर्म्युलाला लेबनेट्स रूल असं सुद्धा म्हणतात तर लक्ष झालं का बघा आता काय सांगितलेलं बघा दिलेलं फंक्शन म्हणजेच आता दिलेलं फंक्शन समजा तुमच्याकडे काय आहे लॉग एक्स आहे ह्याला जर आपण वाय म्हटलं म्हणजे वाय इक्वल्स टू काय म्हटलं आपण लॉग एक्स म्हटलं जर दिलेलं फंक्शन हे वाय इक्वल्स टू काय आहे आत्ता का आपल्याकडे काय तर होईल बघा लॉग एक्स आणि जर आपण काय म्हणणार आहे यफ ऑफ एक्स म्हणजेच आता तुमच्यावर काय तर बघा जर दिलेलं फंक्शन तुमच्याकडं वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स असेल वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स असेल तर डेरिवेटिव्ह कसं लिहितात बघा एफ ऑफ एक्सच्या डेरिवेटिव्हला आपण काय म्हणणार आहे एफ डॅश ऑफ एक्स यफ ऑफ एक्सच्या डेरिवेटिव्हला आपण काय म्हणणार आहे एफ डॅश ऑफ एक्स आणि वायला आपण काय करणार आहे काय लिहिणार बघा डी वाय बाय डी एक्स काय लिहिणार आहे डी वाय बाय डी एक्स म्हणजेच आपण काय म्हटलं बघा समजा दिलेलं फंक्शन वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स असेल तर आपण काय करणार आहे डिफरन्शिएट करणार म्हणजे डेरिवेटिव्ह काढणार डिफरन्शिएट कुणाला करणार वायला करणार विथ रिस्पेक्ट टू एक्स वायला कुणाबरोबर जी डिफरन्शिएट करणार आहे आपण एक्सबरोबर कारण वाय हे कुणामधलं क वाय इक्वल्स टू आपण काय म्हटलं एफ ऑफ एक्स म्हटलं म्हणजे वाय हे कुणामधलं फंक्शन आहे एक्समधलं फंक्शन आहे म्हणून त्याचं डेरिवेटिव्ह काढताना त्याला डिफरन्शिएट करताना कुणाबरोबर करणार आपण बघा एक्सबरोबर करणार म्हणजेच आपण म्हणताना काय म्हणणार डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स बघा डिफरन्शिएट वाय म्हणजेच काय डी वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स डी एक्स काय काय म्हटलं बघा डी वाय बाय डी एक्स बघा काय काय म्हटलं या वाचताना कसं वाचणार डी वाय बाय डी एक्स किंवा डेरिवेटिव ऑफ वाय डेरिवेटिव ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स काय म्हटलं बघा डेरिवेटिव ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स लक्ष झालं का बघा म्हणजेच वायचं डेरिवेटिव विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण काय देणार आहे डी वाय बाय डी एक्स आणि डेरिवेटिव डेरिवेटिव्हला आपण काय म्हणतो यफ डॅश ऑफ एक्स लक्ष झालं का बघा काय काय सांगितलं परत एकदा बघा डीरिवेटीव ऑफ एफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲट एक्स इक्वल्स टू ए इज गिवन बाय यफ डॅश ऑफ ए इक्वल्स टू लिमिट एच टेन्स टू झिरो यफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच आणि त्यानंतर जर आपण यफ ऑप म्हणजे काय सांगितलं बघा यफ ऑफ एक्सचं डेरिवेटिव आपण काय काढणार आहे यफ डॅश ऑफ एक्स काढणार आहे पण एक्सची किंमत जर ए ठेवली तर तुमचं फंक्शन एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी फंक्शन काय तयार होईल एफ ऑफ ए तयार होईल एफ ऑफ एक्सच्या ठिकाणी फंक्शन काय तयार होईल एफ ऑफ ए तयार होईल म्हणून एफ ऑफ एच्या डेरिव्हेटिव्हला आपण काय म्हणणार आहे एफ डॅश ऑफ ए म्हणणार आहे आणि त्याचा काढण्यासाठी काढण्यासाठीचा फॉर्म्युला असेल लिमिट एच टेन्स टू झिरो एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपऑन एच जर आपण एक्सची किंमत ए ठेवली नाही म्हणजे आपलं फंक्शन जर एफ ऑफ एक्सच असेल तर एफ ऑफ एक्सच्या डिरेव्हेटिव्हला आपण काय म्हणणार आहे एफ डॅश ऑफ एक्स म्हणणार आहे आणि त्याचा फॉर्म्युला असेल लिमिट एच टेन्स टू झिरो एफ ऑफ एक्स प्लस एच एक मायनस एफ एक ऑफ एक्स अपॉन एच एक। म्हणजेच आपण काय सांगू शकतो बघा व्हेरिएबल चेंज झाला तर फॉर्म्युल्यामध्ये थोडासा चेंज होऊ शकतो आणि हा फॉर्म्युला वापरला लेबनिट्स ह्या शास्त्रज्ञानं म्हणून ह्या फॉर्म्युलाला काय नाव दिलं आहे बघा लेबनिट्स रूल असं नाव दिलेलं आहे त्याचबरोबर दिलेल्या फंक्शनला जर आपण वायमध्ये रिप्रेझेंट केलं म्हणजेच समजा लॉगेक्सला आपण वाय म्हटलं म्हणजे वाय इक्वल्स टू लॉगेक्स असेल आता लॉगेक्स म्हणजेच काय एफ एक्स म्हणून आपण लिहिणार काय बघा जर वाय इक्वल्स टू एफपेक्स असेल तर ह्या वायला आपण काय करणार आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स काय करणार आहे डिफरन्शिएट करणार आहे आता वायला विथ रिस्पेक्ट टू एक्सच काय डिफरन्शिएट करायचं कारण वाय हे कुणामधलं फंक्शन आहे एक्समधलं फंक्शन आहे म्हणून आपण लिहिताना काय लिहिणार बघा डिफरन्शिएट वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स वायला विथ रिस्पेक्ट टू एक्स डिफरन्शिएट करताना लिहिणार कसं बघा डी वाय बाय डी एक्स बघा हे वाचण्याच्या दोन पद्धती आहेत डी वाय बाय डी एक्स डी वाय बाय डी एक्स किंवा डेरिवेटीव ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स डेरिवेटिव्ह ऑफ वाय विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणून वायचं डेरिवेटिव्ह आपण काय लिहिणार बघा डी वाय बाय डी एक्स आणि एफ ऑफ एक्सचं डेरिवेटिव आपण काय लिहिणार आहे एफ डॅश ऑफ एक्स म्हणून वाय इक्वल्स टू एफ ऑफ एक्स असेल तर त्यांचं डेरिवेटिव्ह असतं डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू यफ डॅश ऑफ एक्स डी वाय बाय डी एक्स इक्वल्स टू यफ डॅश ऑफ एक्स लक्ष चाललं आहे का बघा ठीक आहे